मित्रांनो तुझेच मी गीत गाता हे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कार्यक्रमाच्या होस्ट अनाऊन्स करतात की स्वराज खरंच खूप छान गायचा परंतु आम्हाला आता एक कठोर निर्णय घ्यावा लागतोय इकडे स्वराजची धाकधुक वाढते क्षमा विजयीला टेन्शन येतं हे सगळ्यांना टेन्शन येतं आईला निरंजन बाबाला आणि मल्हारला देखील की आता नक्की स्वराजच्या बाबतीत काय निर्णय घेतील त्यानंतर कार्यक्रमाच्या होस्ट सांगतात की स्वराजमुळे नऊ स्पर्धकांची निवड आम्हाला करावी लागली होती दुसऱ्या फेरीमध्ये परंतु आम्ही केली ती मल्हार सरांच्या आग्रहाखातर पण आता आम्हाला सांगताना खेद होतोय की स्वराज ह्या स्पर्धेतून बाद झाला आहे तेव्हा हे ऐकताच इकडे स्वराजच्या काळजाचा ठोका चुकतो स्वराजला खूप वाईट वाटतं क्षमा आणि विजयपार रडकुंडीला येतात इकडे आई ह्या खूप रडत असतात निरंजन मामा देखील तर मोनिका आणि पिहूला खूप आनंद होतो मल्हार हा सगळ्यांच्या चेहऱ्याकडे फक्त बघतच राहतो त्यानंतर मल्हार हा पुढे स्टेजवर येतो आणि कार्यक्रमाच्या होस्टला म्हणतो की मला थोडं बोलायचंय म्हणून तो माईक मध्ये बोलू लागतो की स्वराज खरच खूप गुणी मुलगा आहे तो माझा शिष्य आहे त्याला अजून एक संधी देण्यात यावी परंतु मॅक त्यावेळी तेथे तो आणि म्हणतो की मल्हार सर आम्हाला माफ करा हा एक चांगला रंगमंच चा आहे आणि आम्हाला तुमचा अभिमान वाटतो ह्या रंगमंचावर अजिबात कुणाचा अपमान होऊ नये आम्हाला असं वाटतं आणि तुम्ही एक चांगले सिंगर आहात त्यामुळे तुम्ही असं करू शकत नाही आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये पर्सनल गोष्टी तुम्ही आणू शकत नाही त्यामुळे स्वराज हा स्पर्धेतून आता बाद झाला ही गोष्ट तुम्हाला मान्य करावा लागेल हे सत्य स्वीकारावं लागेल हे ऐकताच मल्हारला अजूनच मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे स्वराजला वाईट वाटल्यामुळे तो लगेच तेथून जातो तर इकडे मोनिका आणि पिहू या दोघीही घरी येत असतात तेव्हा त्यांना समजतं की आता इलाला कॉल करून सांगायला हवं तेव्हा त्या ते इलाला लगेच कॉल करतात आणि फोन स्पीकरवर टाकत मोनिका म्हणते अगं मम्मा इथे पिहू पण आहे तिला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा पिहू म्हणते इलू मला छोटंसं नाही मोठं गिफ्ट हवं आहे इला म्हणते तुला हवं ते घे कॉंग्रॅच्युलेशन्स त्यावरती मोनिका विचारते तुला कोणी सांगितलं त्यावरती इला म्हणते अगं मी पण टी व्ही बघत होते तेव्हा पिहू म्हणू लागते की त्या स्वराजचा चेहरा कसा झाला होता आता ते पाहण्यासाठी मला जायचे घरी लवकरात लवकर तेव्हा इला म्हणते हो ना आता त्याची काय अवस्था झाली असेल मोनिका म्हणते पण मम्मा मला त्याच्याबद्दल थोडी क्यू वाटते ग कारण की त्याच्या आईचा तर पत्ता नाही आता बापाचाही नाही आता मी असा प्लॅन करणार आहे ना तू की डायरेक्ट घराबाहेर निघणार म्हणजे त्याच्या डोक्यावरचं छप्पर पंग गेलं तो झाला मोकळा वनवाशी इकडे इला हसते तर मोनिका आणि पिहूला स्वराजच्या ह्या परिस्थितीवर खूप मोनिका म्हणते आपण आता भेटूनच बोलूयात तेव्हा इला ठीक आहे असं म्हणून फोन ठेवते मोनिका पिहूला म्हणते आपण डिरेक्टली आता गिफ्ट घ्यायला जाऊयात आणि तेथून नंतर जाऊ तेव्हा मोनिका गाडी स्टार्ट करते समोरून एक मुलगी धावत येत असते आणि मोनिकाच्या गाडीला येऊन धडकते तेव्हा मोनिका म्हणते बापरे कोण होती ही मुलगी तर त्या मुलीच्या पाठीमागे काही गुंड लागलेले असतात तेव्हा मोनिका तिकडे बघतच राहते त्यानंतर ती विचार करते जाऊ देत मला तरी काय करायचं आहे असं म्हणून ती पण गाडी स्टार्ट करते आणि तिथून जाते तर दुसरीकडे घरी सगळे जण खूप टेन्शन मध्ये असतात विजयच्या मोबाईल वर मल्हारचा मेसेज येतो की स्वराजला सॉरी म्हणून सांगा मी त्याची हेल्प करू शकलो नाही तेव्हा हा मेसेज वाचत असताना इकडे क्षमाच्या डोळ्यात पाणी येतं मोनिका तेवढ्यातच तेथे येते आणि सगळ्यांच्या दुःखावरच्या खपल्या काढून म्हणते की वाडते। मला तुमचं ना खूप वाईट वाटतंय सगळेजण कसे सुतकी चेहरे घेऊन बसले आहेत पण स्वराजचंही त्याबद्दल खूप वाईट वाटतं आहे मला असं वाटतंय सेकंड राऊंडमध्ये त्याने जर गाणं गायलं असतं ना तर खरंच तो जिंकला असता आणि मला शंभर टक्के गॅरंटी वाटते ना तो जिंकेल म्हणून हो ते सगळं जाऊ द्यात परंतु तुमचं काय हो पिहू एवढी जिंकली ही तुम्हाला तीच आनंद सेलिब्रेट करता येणार नाही तिच्या घरचे पहा कसे सुटकी चेहरे घेऊन बसले आहेत तेव्हा आई म्हणते मोनिका तू काही पण बोलू नकोस अगं माझी पिहू जिंकली मला आनंदच आहे पण बिचाऱ्या स्वराजचं काय गं तेव्हा ती म्हणते बसा त्याचाच विचार करत आणि शेवटी हे होणारच होतं आई गेली बाप गेला आता त्याचा आवाजही गेला त्याच्याकडं असं स्वतःचं म्हणण्यासारखं का काय आहे तेव्हा सगळेजण तिच्यावर खूप भडकतात तर मोनिका रागातच तिथून जाते निरंजन मामा तेथे येतात आणि क्षमाला म्हणतात की मी स्वराला कसं बसं खाऊ घातलं आहे तिला जरा आराम करू द्यात म्हणजे ती सकाळपर्यंत एकदम व्यवस्थित होईल त्यावरती विजय म्हणतो निरंजन मामा म्हणता येत ना ते बरोबर आहे सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला जातात तर इकडे पिहू इलाकडून आलेली असते जो मल्ला आरतीचा आणि मोनिकाचा फोटो असतो फोटोला ती टेडी लावून पाहत असते ही मम्मा हा डॅडा आणि ही मी छोटोली असं पिहू एकटीच म्हणत असते स्वराज तितक्यात तेथे येतो तेव्हा तेथे ते टेडी ठेवत लगेच ती म्हणते की हॉट अ क्यूट फॅमिली ही माझी मम्मा हा माझा डॅडा आणि ती छोटोली मी हे सगळं पाहून स्वराजला खूप वाईट वाटत नंतर पिहू म्हणते की स्वराज मी डॅडा शेअर करू शकते ग पण तुझी मम्मा तर या जगातून गायब झाली आहे मग त्याचं काय करायचं तेव्हा स्वराजला अजूनच वाईट पिहू खूप खोचकपणे तिला बोलत असते तेवढ्यातच वैदही तेथे येते आणि स्वराबाळा इकडे ये असं म्हणते ती हात पुढे करत असते स्वरा तिच्या जवळ जात असते परंतु हे सगळं स्वराचं स्वप्न असतं भास असतो स्वराज जेव्हा झोपेतून जागी होते तेव्हा मोनिका तिच्या

मोनिकाला पाहून स्वराज खूप घाबरलेला असतो ते पाहून मोनिका म्हणते मी तुला काहीही करणार नाही कारण नशीबच तुझं तुला एवढे धक्की आहे ना मी याहून वेगळं तुझ्याबद्दल काय करणार आहे तुला माहिती आहे का तुझे मल्हार गुरुजी अजून घरी आले नाही कारण त्यांनी तुला दिलेलं प्रॉमिस ते ते पूर्ण करू शकले नाहीत ना म्हणून मला असं वाटतंय की आता जोपर्यंत तू घरात आहेस ना तोपर्यंत ते घरातच येणार नाही तेव्हा स्वराज म्हणतो नक्की काय झालं ते तरी सांगा त्यावरती मोनिका म्हणू लागते तुला माहीत नसेल पण तुझा मल्हार गुरुजी खरंच खूप खोटार आहेस तुला त्याने काय वचन दिलं होतं की तुला तिसऱ्या फेरीमध्ये नक्की गायची संधी मिळेल परंतु तसं झालं का नाही तो अयशस्वी ठरला त्यामध्ये स्वराज हा मनातल्या मनात विचार करतो नाही मनुका काकू माझे मल्हार गुरुजी कधीच खोटं बोलणार नाही आणि माझा आवाज कधीही येणार नसताना तसं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं असतं मोनिका म्हणते अरे मला माहिती आहे तू काय विचार करतोस ते म्हणून मोनिका तो व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये डॉक्टर दिवेकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की स्वराजचा आवाज पुन्हा कधीही येऊ शकत नाही तेव्हा मोनिका खोटो नाटक स्वराजच्या मनात भरवू लागते की तुझ्यामुळे सोशल मीडियावर लोक मल्हारला ट्रोल करतायत की मल्हार हा खोटारडा आहे आम्हाला फसवलं आहे त्याने आणि त्याचे फॉलोअर्स पण खूप कमी झाले आहेत एका रात्रीमध्ये आणि आमच्या फील्डमध्ये ही गोष्ट काही कमी नाही गोष्ट खूप सिरियस असते असं म्हणून ती स्वराजला म्हणते की जर तुझ्या जागी दुसरं कुणी असतं ना तर लगेच घर सोडून गेलं असतं आपल्या गुरूंना होणारा एवढा त्रास कोणता शिष्य सहन करेल आणि त्या शिष्यामुळे जर त्रास होणार असेल तर ती स्वराज ह्या मनातल्या मनात विचार करतो की मलाही आता हे घर सोडून जायला हवं स्वराज म्हणतो की माझ्यामुळे जर एवढा माझ्या मल्लार गुरुजींना त्रास होणार असेल तर मी हे घर सोडून जायला तयार आहे तेव्हा मोनिका म्हणते चाललास की काय घर सोडून पण तुझ्या आईची शपथ घे की या घरात पुन्हा तू कधीही येणार नाही स्वराज लगेच आईच्या त्या गाठवडीवर हात ठेवतो आणि मी पुन्हा या घरात नाही येणार असं शपथ घेऊन लगेच घराबाहेर पडतो तेव्हा मोनिका मात्र म्हणते की स्वराजची आई मला माफ करा परंतु तू तुमच्या मुलासाठी हेच महत्वाचं आहे उन्हाताना स्वराज हा घराबाहेर पडलेला असतो असतो त्यामुळे त्याला खूप त्रास होत त्यानंतर तो एका ठिकाणी पारावर बसतो तर तेथे बसल्यानंतर तो म्हणतो मी इथे कुठे आलोय मलाच माझं समजत नाही पण काय करायचं माझ्या मल्हार गुरुजींसाठी मला ते घर सोडावं लागतंय मी पुन्हा कधीही तिकडे जाणार नाही आणि गावाला जावं तर निरंजन मामाला घेऊन पुन्हा माझे बाबा मला शोधत तिकडे येतील मग काय बेक बे असं म्हणून ला कुठे जावा हाच प्रश्न पडलेला असतो तो खूप वेळ त्या झाडाखाली बसतो तर तो, तो मनातल्या मनात विचार करतो की कोणत्या तरी दुसऱ्या गावात जावं तेथे शोधावं आणि तेथेच आयुष्यभर राहावं म्हणजे माझा त्रास होणार नाही त्यानंतर मित्रांनो स्वराज हा एका टेम्पोमध्ये बसलेला असतो त्या ते टेम्पोमध्ये खूप सामान असतं तेव्हा स्वराज हा म्हणतो की आई तू कुठे आहे सांग न मला कारण की मला जाणून घ्यायचंय मला तुला सांगायचंय की मल्हार गुरुजीच माझे बाबा आहेत तेवढ्यातच तेथे बांगड्यांचा आणि पायातील पैंजणांचा छुमछुम करतानाचा आवाज येतो स्वराज हा बॉक्स बाजूला करून पाहतो तर तेथे वैदही असते तेव्हा स्वरा म्हणते आई तू इथे तर मित्रांनो आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरेल तुझेच मी गीत गात आहे मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा